म्हटलं काही नव्हतं, साधं नेहमीची वाटचाल, नेहमीची वाट चालत चालत निघालेलं होतं. बारावीला प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की मुलगा इंजिनियर व्हावा, मुलगा मेडिकलला जावा. मी आपली सायन्स केली, सायन्स केल्यानंतर पुढे काय करायचं, बारावी सायन्स केल्यानंतर इंटर्नशिप केली हिंदुस्तान लिव्हरमध्ये, बेसिकली एक थोडे दिवस कामही करून बघितलं. म्हणणारे काय ज्यात मजा येत नाही, शिकू पुढे. आपण 5-6 महिने त्याच्यात गेले. कोल्हापूरला आलो, कोल्हापूरला उकरे कॉलेजमध्ये मी फॉयला ॲडमिशन घेतलं. मॅथमॅटिक्स जवळजवळ 6 महिने पुढे निघून गेलो होतो, म्हणून बॉटनी घेतलं. असं करत करत असताना मग मला एस वायला साधारणपणे माझी वाट मिळाली की जिओलॉजी चांगलं आहे, ज्याच्यात खडकांचा अभ्यास आहे, निसर्गाचं सान्निध्य आहे तुम्हाला वगैरे करून. आणि ती वाट मग तो माझं एक मोठं बनलं. आणि करत 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 मग एम एस सी पी एच डी वगैरे. त्यामुळे वाट तुम्हाला केव्हा मिळेल, तुमचं ध्येय केव्हा तुम्हाला दिसेल, त्याच्यासाठी काही वय नाही ठरलेली. मी 5वीपासूनच विचार केला आणि मी पुढे घडलो, फार कमी वेळा असं घडलं. तर तुम्हाला तुमचं ध्येय केव्हा ना केव्हा तरी मिळत असतं, प्रोव्हाइडेड की तुम्ही चांगल्या रस्त्यावर निघालेले आहात. तो रस्ता पकडणं ते महत्त्वाचं असतं. आणि हे करत असताना कुठल्याही गोष्टीची मी प्रतारणा करणार नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये माझ्या गुरुबद्दल मला स्वाभिमान असेल, अभिमान असेल. मी जे करतोय ते चांगल्या प्रवृत्तीने करतोय, कुठलेही वाईट मार्ग स्वीकारणार नाही किंवा वाईट मार्ग सुखणार नाही. नेहमी खरं बोले, बऱ्याच वेळा इव्हन रिसर्चमध्ये अलीकडे आपण बघतो की चौर्य, रिसर्चचं चौर्य चालतं, म्हणजे कोणाचं तरी काहीतरी घ्यायचं, माझ्या नावावर पकवायचं, हे सगळे वाईट मार्ग आहेत. त्यामुळे एथिक्स, चारित्र्य संपन्न राहणं आणि होणं, याच्यासाठी जे काय म्हणजे सरांनी भरपूर काही सांगितलेलं आहे तुम्हाला, इनफॅक्ट माझ्यापेक्षा जास्त ते चांगले बोललेले आहेत मला माहिती होतं. आणि त्याच्यासाठी त्यांनी जे सांगितलं की साहित्य, साहित्याचं जे वाचन आहे आणि अनेक प्रकारचं, त्याच्यातून माणूस घडत असतो. शेवटी प्रत्येक वेळा तुमच्यासमोर काहीतरी एक आयकॉन असला पाहिजे. कोणासमोर स्वामी विवेकानंद असतील, कोणा आम्ही तर प्रतिसुद्धा असू शकतो. प्रत्येकाचं स्ट्रगल वेगळं आहे, प्रत्येकाचा मार्ग वेगळा आहे, पण त्यातून जर चांगले मिळत असेल तर जरूर घेतलं पाहिजे. मला आनंद आहे की सकाळला अशा प्रकारची ही चळवळ त्यांनी गेले 5-6 वर्षे सुरू ठेवलेली आहे. आणि यातून नॉर्मली प्रत्येक तरुण पिढीला, तरुणांना त्यांच्या वाटा देण्याच्या दृष्टीनं जे मार्गदर्शन चालतं त्याला माझ्या शुभेच्छा. आणि मला पहिल्यांदा अशा पब्लिक फंक्शनमध्ये बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल आयोगांचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. मी माननीय श्री तेजस गुजराते सरांना विनंती करते की त्यांनी वोट ऑफ थँक्स दिन आजच्या या ओपनिंग सेरेमनीचा समारोप करावा. वोट ऑफ थँक्स आहे ना, अचानक सांगितलं की वोट ऑफ थँक्स देणाऱ्याची जी हालत होती ती माझी झाली. तर ना आपण इथे दोन अशा वक्त्यांना ऐकलं की ज्यांचं वकृत्व आणि कर्तृत्व हे दोन दोघेही इतकं उंच आहे की त्यांच्या समोर आभार प्रदर्शन करणं म्हणजे खूप अवघड आहे. खरं पण मी ते उचललेलं आहे शिवधनुष्य आणि तुमच्या समोर उभा आहे. पण मी व्यासपीठाला सांगू इच्छितो की यंग इन्स्पिरेटर नेटवर्क मागच्या 3 वर्षापूर्वी सुरू झालेलं हे युवकांचं एक व्यासपीठ, त्या व्यासपीठामार्फत मागच्या 3 वर्षापासून विविध उपक्रम आम्ही राबवले, ज्यामध्ये 1992 साली बंद झालेल्या कॉलेजच्या निवडणुका या इनच्या मार्फत महाराष्ट्रातल्या 2560 कॉलेजेसमध्ये आम्ही घेतल्या. 10,000 पेक्षा जास्त विद्यार्थी त्यामध्ये सहभागी झाले, कॅन्डिडेट म्हणून उभे राहिले आणि त्यामध्ये मुलींचं प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणात होतं. आणि मागच्या 7 ते 8 दिवसापासून महाराष्ट्रात ही 7वी समिट इथे सुरू होते. आणि या 7व्या समिटमध्ये सुद्धा सर मुलींचं प्रमाण हे 60 पेक्षा जास्त आहे. म्हणजे आता इथे बघा, आता मॅक्सिमम मुली इथे आहे. आणि मला
सकाळ माध्यम समूह आणि यंग इन्स्पिरेटर नेटवर्कच्या माध्यमातून इथे विशेष नमूद करावं असं वाटतं की ज्या ठिकाणी महिलांची मुलींची संख्या वाढती ते इन्स्टिट्यूट ती संस्था ही निश्चित एका चांगल्या दिशेला जाते असं त्याचा नमूद होतो. सर आपल्यामधले काही युवक आहेत यांचे मेंबर आहेत की ज्यांनी विविध कर्तृत्व केलेले आहे त्यामध्ये अंकिता नगरकर ही जी विद्यार्थिनी आहे ती आपल्या इनच्या महामंडळाची सदस्य आहे. आमचं पण मंत्रिमंडळ आहे आणि महामंडळ पण आहे तर महामंडळाची ती सदस्य आहे. 6 पेटंट आता तिच्या नावावरती आहे. माजी राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते तिला नॅशनल अवॉर्ड मिळालेला आहे आणि लिंका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये तिचं नाव आहे. सध्या तो टेक महिंद्रामध्ये काम करतोय. उत्तम सूत्रसंचलन आणि निवेदन तो करतो. यावेळेस त्याला जॉब असल्यामुळे इंच्या समुच्च सूत्रसंचलन तो करू शकला नाही. पण त्याची एक इच्छा आहे की विश्वास नांगरे पाटील सरांबद्दल त्यांनी एक कविता लिहिलेली आहे ती तो आपल्या समोर सादर करेल. धन्यवाद. इन मधून नेहमीच आम्हाला प्रोत्साहन मिळत असतं आणि यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क हे जे नाव आहे हे खरंच इन सार्थ करतं कारण आम्हाला प्रत्येक जण प्रेरणादायी असं काहीतरी मिळेल. यासारखीच लोक ते इथे बोलतात आणि या व्यासपीठावर इतकी मोठी मोठी लोक आहेत की त्यांच्यासमोर मी बोलणं खरंच वेगळी गोष्ट आहे. माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि पोलिसांशी एक वेगळं नातं आहे माझं कारण माझे आजोबा हे पोलिसांमध्ये होते. ते शिवाजीनगरच्या वायरलेसला सब इन्स्पेक्टर म्हणून कामाला होते. मी त्यांना कधी बघू शकलो नाही पण जेव्हा केव्हा मला कुठे कोणी पोलीस वरती दिसतात किंवा असे कोणी दिसतात तेव्हा माझ्या परिवारातलं कोणीतरी तिथे आहे ही भावना छोटीशी मनात कधीतरी येते माझ्या आणि त्यामुळेच पोलिसांना नागरिक काय म्हणतील अशी एक कविता मी लिहिलेली आहे. ती तुम्ही ऐकावी ती माझी विनंती आहे आणि ती विनंती आहे तुमच्याकडं आहे कारण आपण नागरिक आहोत आपण पोलिसांना काहीतरी म्हणू इच्छितो ते मी सादर करतो. समोरून जाते जेव्हा खाकी मनातून उमळून येते आदराची थकबाकी. धन्यवाद म्हणायची होत नाही हिंमत वाटतं होईल का तेवढ्यावर तुमच्या कष्टांची किंमत. किती साजरे केले आम्ही सण किती उपभोगल्या सुट्ट्या जेव्हा तुमच्या घरच्यांच्या चेहऱ्यावर होत्या आनंदाच्या रेषा खोट्या. रात्रीची झोप सुखाचा आमचा आराम जेव्हा काठीने बंदुकीशी लढत होता कोंबळ्यांचा तुकाराम. अहोरात्र ड्युटी अहोरात्र ड्युटी पेटत ठेवायची जबाबदारीची दिवटी. त्यातही हवं चेहऱ्यावर सौजन्य मनात जागं ठेवायचं मावळ्याचं चैतन्य. प्रत्येक पोलीस या सर्वांचा सुरेख संगम प्रत्येकातच दडलेला खरा खुरा सिंगम. होऊ दे मला हे पोलीस मित्र रंगू दे तुझ्या मनीचं तुझ्या घराचं सुंदर चित्र. विणूया तुझ्यात आणि माझ्यात मैत्रीचा अतूट धागा. एकाच तरी सणाला तू झो मी आहे जागा. प्रत्येकदा आपण जोरात काय या कवितेसाठी सर सन्मानच नाही. या ठिकाणी जेव्हा सूत्रसंचालक दोन मुली होत्या तर ती एक जी भ्रूणमयी आहे ती MBBS चं शिक्षण घेते आहे विजय मेडिकलमध्ये आहे आणि तिचे स्वतःचे रिसर्च पेपर हे नॅशनल लेवलवरती प्रसिद्ध झाले. म्हणजे असे अनेक विद्यार्थी या इनच्या माध्यमातून काम करतात आणि तुमच्यासारखे सगळे वक्ते इथे येऊन त्यांना प्रोत्साहन देत आहे की त्यांना जास्तीत जास्त पुढे जाता येईल जास्तीत जास्त त्यांचं करिअर घडवता येईल. ज्या कामासाठी मी समोर होतो ते मी आता तुमच्या समोर प्रस्तुत करतो की आज या आजच्या कार्यक्रमाला जे प्रमुख पाहुणे या ठिकाणी राहुल आपल्याला लाभलेले आहेत ते डॉक्टर विश्वास नांगरे पाटील. अत्यंत कमी वेळेत सुधार सरांनी त्यांना फोन केला आणि त्यांनी फक्त एवढंच सांगितलं की युवकांशी तुम्हाला संवाद साधायचा आहे. या एका ओळीवरती त्यांनी लगेच होकार दिला. कधी यायचं ते पण विचारलं नाही पहिले होकार दिला कारण युवकांशी बोलायला मिळाले आणि मग नंतर त्यांना वेळ सांगण्यात आली.
आणि फॉर्च्युनेटली आपल्या सगळ्यांचं नशीब खूप चांगलं की आज त्यांची फॅमिली कोणी इथे नाही, म्हणून ते आपल्याला फुल वेळ इथे देऊ शकले. त्यांनी आपल्याला हा वेळ दिल्याबद्दल मी पुनश्च एकदा इन तर्फे त्याचे आभार व्यक्त करतो. अगदी काही दिवसापूर्वी ज्यांनी कुलगुरु पदाची सूत्र हातामध्ये घेतली आणि इनच्या मागच्या समिटमध्ये डॉक्टर गाडे सर हे आले होते आणि अगदी थोडे दिवस झालेले असताना, म्हणजे अजून महिनाही कम्प्लीट व्हायचा आहे, सरांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की सर आपली ही समिट होते आणि विद्यार्थी 3 दिवसात वेगवेगळ्या विषयावरती इथे मंथन करणार आहेत. सरांनी त्या क्षणी सांगितलं की मी येणार आहे, 3 दिवसात कुठल्या दिवशी येतो ते फक्त मला एका डायरीत बघून सांगावं लागेल. आणि सरांचा 2 दिवसानंतर फोन आला की मी उद्घाटन सोहळ्याला मुलांशी बोलायला येणार आहे. असे आपल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठचे व्हाईस चान्सलर डॉक्टर नितीन करमळकर यांचं मी आभार व्यक्त करतो. हा कार्यक्रम ज्यावेळेस महाराष्ट्रात ही समिट करायची ठरली आणि 11 लोकेशनला करायचं, मोर दॅन 5000 स्टुडंट्स यामध्ये पार्टिसिपेट होणार आहेत, त्यांची राहायची व्यवस्था या सगळ्याचं जेव्हा बजेट निघालं आणि त्यावेळेस समोर एक नाव आलं ते स्पेक्ट्रम अकॅडमी. सरांना इंचा विभागीय प्रमुख श्यामसुंदर माडेवर भेटला आणि सरांना या समिटबद्दल सांगितलं आणि त्यांनी लगेच सांगितलं की मी याचा मुख्य प्रायोजक होणार आहे. असे सुनील पाटील सर हे आज आपल्यासमोर उपस्थित राहिले, त्याचे मी आभार व्यक्त करतो. तसेच विनय मेहता एक वेगळं व्यक्तिमत्व होते, त्यांच्या दोघांबद्दल उतरून जास्त काही सांगत नाही कारण त्या दोघं जण तुमच्या समोर बोलणार आहेत. असे विनय मेहता सरांचं मी आभार व्यक्त करतो. रवी सावंत सर येणार होते, त्यांचे वतीने सावंत सर इथे उपस्थित आहेत, त्यांचेही मी मुलांना राहायची आणि ट्रान्सपोर्टची सोय केल्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि आजचा हा जो कार्यक्रम ज्या प्रांगणात होतोय, मागील 10 वर्षापासून मी सरांच्या संपर्कात असतो, काही ना काही घेऊन येत असतो आणि सरांना सांगितलं आपल्याला करायचंय की सर पहिले होकार बोलताना नंतर काय करायचं ते विचारणार, म्हणजे काही माहिती नसलं तरी म्हणता मी करणार आहे. आणि तशीच ही समिट फक्त 2 वर्षापासून आपण या प्रांगणात करतोय, असे ज्याचे इन्स्टिट्यूट आहे असे डॉक्टर संजय चोडिया यांचे मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद.